पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जावळीतील गरजू व गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. सध्या जावळी तालुक्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे अशा गोरगरीब लोकांचे हाल होऊ लागले आहेत. अशा लोकांना नेमकं काय करावं, कुठून पोटाची खळगी भरावी कळत नाही. एकतर कामधंदा पूर्णपणे ठप्प झालेला आहे, अशातच नुसता विचार करत बसलेल्या पीडितांना नेमका आधार तरी देणार कोण असा विचार करत असतानाच आधार देण्यासाठी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पुढे आले असून संस्थेचे संस्थापक विनोदादा पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यामध्ये कुडाळ, सायगाव, आणेवाडी, मोरघड, मेढा, केळघर अशा सर्व गावांमध्ये फिरून लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दोन गाड्या फिरवण्यात आल्या व गोरगरबी लोकांना 1 किलो साखर, तांदूळ, चटणी, गहू, ज्वारी असे लागणारे 8 दिवसाचं साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी आपला आहे, आपली काळजी घेणारं म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. यातच वयस्कर वृद्ध मोलमजुरी करून खाणारे, मासेमारी व्यवसाय करून खाणारे अशांना सुद्धा एक आधार देण्याचे काम लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने केल्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या कामाचं कौतुक केलं जात आहे. अशाच पद्धतीने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने गोरगरिबांना नेहमीच आधार देण्याचे काम अनेक वेळा केले आहे. यावेळी चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे आधारस्तंभ एस पार्टे गुरुजी व संस्थापक विनोदादा पार्टे, सचिव अमोल इंगळे, संपत पार्टे सर, विठ्ठल पार्टे, सरपंच गोंदेमाळ श्री पुंडलिक पार्टे, सचिन करंजेकर, संजय सपकाळ यांच्यासह सर्व ट्रस्टचे सभासद उपस्थित. स्वतःची काळजी घ्या, घरातच राहा आणि शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून देशसेवा करा.